महाआघाडीचे पालघर लोकसभा भव्याचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारासाठी कासा येथे आज प्रचार सभेत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर यांनी खुमसदार भाषण करून भाजप सेना सरकारचा खरपूस समाचार घेतला. आत्ताची शिवसेना म्हणजे माऊ, मा म्हणजे मांजर आणि ऊ म्हणजे उद्धव ठाकरे असा अर्थ घ्या. आनंद दिघेना दाढी सोबत होती, हे आता दाढी ओढून फिरतात ते दिघे होऊ शकत नाही असा टोला लगावत यावेळी एकनाथ शिंदे यांनीही निशाणा साधला. तर साधी प्रज्ञा सिंह यांनी शहीद करकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी जे मोदी शहीदांच्या बलिदानावर मतं मागतात त्यांच्याकडून अपेक्षा काय करायच्या. मान त्यांच्या आशीर्वादाने आमचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी वीरगती प्राप्त करतात. यांच्या पक्षाला हसावं रडावं ओ जे त्यावेळचे आताचे पंतप्रधान त्यावेळचे मुख्यमंत्री आणि 1 कोटी ज्यांना वीरगीते मिळाली ज्या अधिकारी मुंबईला वाचवताना म्हणजे कामटे असतील, ज्या अधिकारी करकरेंबद्दल बोलले ते असतील, त्यांच्या पत्नीला 1 करोड रुपये तुमचे पती गेले म्हणून द्यायला आलेले, त्या नाकारणाऱ्या महिलेच्या पतीबद्दल किंवा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कर्तृत्वांपतीबद्दल या प्रकारचे उद्गार यांच्या पक्षातूनच निघू शकतात. आम्ही पण टळटळाट करू, आम्ही श्राप देऊ शकत नाही कारण का साधुत्व आमच्या अंगात मिळत नाही, आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत. पण आमच्या सर्वसामान्यांच्या भावना करकरे कामटे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी कसाबला पकडला अशाच सर्वसामान्य पोलीस हवालदार यांच्याबरोबरच आमच्या भावना असणार. आमचा जीव तुटतो, आमच्या मनातून श्राप निघतात, आम्ही जाहीररित्या बोलणार नाही, आम्ही कोणाकडे अशी प्रार्थना करणार नाही का हे मेल्यावर आमचं सुतक सुटेल अशी प्रार्थना आम्ही करणार नाही. ते माणुसकीला धरून नाही, ते हेच करू शकतात आणि ह्यानात लखलाभो. आणि हा सुज्ञ नागरिक आहे भारताचा, तो बघतोय, प्रत्येकजण आपलं मत ठरवतोय का एखाद्याला वीर मरण. आणि जे आहेत आता ड्युटीवर ते काय विचार करत असतील, एका ठिकाणी तुम्ही मत मागतायत का तरुण नौजवानो, पहिलं मत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या नावाने बीजेपीला द्या. अरे तुम्हाला अधिकार काय हे बोलण्याचं, तुमच्या पक्षातल्या महिला काय बोलतात आणि तुम्ही मत मागतात का, तुमचं महिला मत बीजेपीला द्या. आणि कोणाच्या वीर जवानांच्या नावाने त्यांनी शरण हे पत्करलं देशाकरता हुतात्मा, धन्य आहेत तुमचे पक्ष. थँक्यू.